शासनाने जाहीर केलेली आत्मसमर्पण योजना व वर्षभरातच विविध चकमकीत माओवाद्यांचा झालेला खात्मा तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत आत्मसमर्पण केले आहे। त्याचबरोबर आत्मसमर्पित माओवाद्यांचे पोलीस दलाने पुनर्वसन घडून आणल्यामुळे माओवादी मोठ्या संख्येने आत्मसमर्पण करीत आहेत। नुकतेच 6 लाख रुपये बक्षीस असलेले नक्षलवादी अनिल उर्फ रामसाय जगदेव कुजूर वय 26 वर्ष राहणार थिम्मा जवेली तालुका एटापल्ली व रोशनी उर्फ इरपे नरंगो पल्लो वय वर्ष 30 राहणार डोंडीमरका पोस्ट आरेच्छा जिल्हा नारायणपूर छत्तीसगड या 2 जहाल नक्षलवाद्यांनी पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्यासमोर गडचिरोलीत आत्मसमर्पण केले। या दोघांवरही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून त्यांच्यावर महाराष्ट्र शासनाने अनिल उर्फ रामसाय यांच्यावर 4 लाख रुपये तर रोशनी उर्फ इरपे तिच्यावर 2 लाख रुपये बक्षीस जाहीर केले होते। गडचिरोली पोलीस दलाने अतिशय प्रभावीपणे नक्षलविरोधी अभियान राबविल्यामुळे तसेच शासनाने नक्षलवाद्यांना आत्मसमर्पणाची सुवर्ण संधी उपलब्ध करून दिल्याने सन्मानाने जीवन जगण्यासाठी सन 2019 ते 2022 सालामध्ये आतापर्यंत 151 जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे। हे विशेष स्टार्ट गडचिरोली पोलीस दलाच्या समोर माओवाद्यांच्या 2 सदस्यांनी आत्मसमर्पण केलेलं आहे। एकाचं नाव आहे अनिल रामसाय कुजूर आणि एक आहे महिला रोशनी पल्लू। या दोन्ही गेल्या काही वर्षापासून माओवाद्या दलांमध्ये ॲक्टिव्ह होते आणि माओवाद्यांनी केलेल्या वेगवेगळ्या हिंसक कारवाईमध्ये यांचा सहभाग होता। पण गेल्या काही महिन्यापासून नक्षलवादची जे हिंसक विचारधारा आहे त्याला ते कंटाळले होते आणि खालच्या कॅडर्सचा जे खच्चीकरण होत आहे वरिष्ठ कॅडरकडून ह्या दोन्ही गोष्टीला कंटाळून त्यांनी आत्मसमर्पण करण्याचा निर्णय घेतला आणि गडचिरोली पोलीस दलाच्या समोर आत्मसमर्पण त्यांनी केलेलं आहे। केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाचा माओवादींच्या आत्मसमर्पणाच्या बाबतीत जे धोरण आहे त्या धोरणांच्या अनुषंगाने आम्ही त्यांचं पुनर्वसन करण्याकरिता जे काही शक्य आहे त्या गडचिरोली पोलीस दलाच्या मार्फतीने आम्ही करणार आहोत। थँक्यू।